तर प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काय करायचं मी तुम्हाला ऑलरेडी एक, एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे आता दुसरं एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या व्हरायटीचं बघू म्हण आपण प्रिन्सिपल सोल्युशन कशा कशाचं काढायचं आपल्याला ह्यावेळेस प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस्थिटाइज इक्वल्स टू मायनस वन बाय टू ठीक आहे आता जे आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितलो सेम सगळी प्रोसिजर तशी असेल असं नाही आहे थोडीशी प्रोसिजर वेगळी असू शकते पण कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट सेमच आहे प्रोसिजर स्टार्ट करताना थोडीशी वेगळी आहे आपल्याला आता कॉस्ट इटा इज इक्वस टू वन बाय टू पॉझिटिव्हमधल्या व्हॅल्यूचं नॉलेज आहे जे आपण तक्ता बघतो स्टँडर्ड व्हॅल्यूचा त्यामध्ये आपल्याला माहीत आहे कॉस ऑफ पाय बाय थ्री इज इक्वस टू वन बाय टू ठीक आहे म्हणजे कॉस्ट सिक्स्टीची व्हॅल्यू वन बाय टू आहे हे माहीत आहे पण इथं आपण लगेचच ते मागच्या क्वेश्चनसारखं थिटा इज इक्वल्स टू पाय बाय थ्री ठेवू शकत नाही कारण ते पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी आहे आणि इथं आपली व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे मग आता आपल्याला कॉस ऑफ पॉझिट कॉस ऑफ पाय बाय थ्रीची व्हॅल्यू वन बाय टू माहीत आहे पण मायनस वन बाय टूची व्हॅल्यू माहीत नाही आहे मग मायनस वन बाय टूची व्हॅल्यू काढण्यासाठी परत इथं आपण कशाचा वापर करणार आहे आपलं जे क्वाड्रंट सिस्टीम आहे त्याचा अप वापर करणार आहे त्यामध्ये ऑल यस टी आणि सी मग आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यायची की कॉस आपल्याला निगेटिव्ह आणायचं आहे ठीक आहे कॉस निगेटिव्ह कुठं कुठे येऊ शकते जिथं ते पॉझिटिव्ह येते त्याला सोडून उरलेले दोन क्वाड्रंट म्हणजे कॉस इथं पॉझिटिव्ह असतं आहे आणि कॉस इथं पॉझिटिव्ह असतं आहे लक्षात ठेवा प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन क्वॉर्डंटमध्ये पॉझिटिव्ह असतो आणि दोन कॉर्डंटमध्ये निगेटिव्ह असतो आता कॉस इथं पॉझिटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे मग ह्या दोघांमध्ये तो निगेटिव्ह असणार आहे ऑब्वियस आहे मग याच्यामध्ये जायचं असेल तर मला पाय मायनस वापरावं लागेल आणि याच्यामध्ये जायचं असेल तर पाय प्लस वापरावं लागेल या दोन क्वॉर्टरमध्ये कॉस निगेटिव आहे हो, म्हणून मी मुद्दा म्हणून ह्या दोन कॉर्टरमध्येच डील करतो आहे मग मी जर रिलेशन लिहायला गेलो पहिलं रिलेशन काय असेल तर कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वस टू कॉ मायनस कॉस थिटा ठीक आहे कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वस टू मायनस कॉस थिटा इथं कॉस ऑफ पाय मायनस जे आत्ता थिटाची व्हॅल्यू आपण बघायला लागलो बघा ज्याचा अंदाज आपल्याला येते की पाय बाय थ्री सारखंच काहीतरी असेल सर ते पाय बाय थ्री इथं घ्यायचं कॉस ऑफ पाय बाय थ्री विच इज इक्वल्स टू मायनस कॉस ऑफ पाय बाय थ्री थिटाची व्हॅल्यू पुटअप केलो हे थिटा नाही आहे हे सोल्युशन नाही आहे जे आता थिटाची व्हॅल्यू मी पुटअप केली ना ते थिटा सोल्युशन नाही आहे मी सोल्युशन तयार करायला लागलो ठीक आहे जर मी असं अरेंजमेंट करून घेतलं तर मला मायनसमधली व्हॅल्यू मिळते आहे का अलाइड अँगलचा उपयोग करून ते बघायला लागलं त्यासाठी मी हे हो रफ अँड टफ व्हॅल्यू ठेवलेली आहे आता कॉस ऑफ ह्याचा आन्सर येते थ्री पाय मायनस पाय अपॉन थ्री इज इक्वल्स टू मायनस कॉस ऑफ पाय बाय थ्री म्हणजे ह्याची व्हॅल्यू येते वन बाय टू हे बाहेर राहिलेला मायनस इथं चिटकता ठीक आहे सो so, कॉस ऑफ टू पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस वन बाय टू ओके मग आता मी जर याच्याकडे बघितलं आणि याच्याकडे बघितलं ओके ह्या दोघांमधून आपल्याला सांगता येतं की थिटाची व्हॅल्यू टू फाय बाय थ्री असू शकते ह्याचं इथं काहीच काम नाही आहे असं नाही आहे ह्याच्यावरून आपल्याला अंदाज आला की आपण अलाइड अँगल कुठल्या अँगलसाठी वापरू शकतो ठीक आहे तर ते अंदाज घेऊन आपण डायरेक्टली प्रिन्सिपल सोल्युशन काढलं आता हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे का आपण आहे का बघायचं पहिला तरी लिमिटमध्ये आहे का बघायचं कारण टू बाय थ्री आहे म्हणजे लेस दॅन वन आहे लेस दॅन वन आहे म्हणजे ऑब्वियसली ते टू पायपेक्षा लहान असणार आहे सो दिलेला जो अँगल आहे तो टू पायपेक्षा लहान आहे आणि झिरोपेक्षा मोठा आहे सो टू पाय बाय थ्री हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे ठीक आहे टू पाय बाय थ्री हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे एक अँगल काढून झाला कुठल्या क्वाटरमध्ये जाऊन काढला तुम्ही हे अँगल सेकंड क्वार्टरमध्ये जाऊन काढला आता थर्ड क्वॉर्टरमध्ये कॉस एक निगेटिव्ह भेटतंय थर्ड कॉर्टरमधला एक काढा थर्ड कॉर्टरमधला काढताना काय करणार कॉस ऑफ पाय प्लस थीटा करणार कॉस ऑफ पाय प्लस थीटा इज इक्वल्स टू ऑल्सो मायनस कॉस ऑफ थीटा तेच जे आपल्याला अंदाज आणून दिला आहे बघा पाय बाय थ्री तेच उचला येतं कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय थ्री इज इक्वस टू मायनस कॉस ऑफ पाय बाय थ्री जर थिटाला सॅटिस्फाय होत असेल तर पाय बाय थ्रीला पण सॅटिस्फाय ते होणारच मग कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय थ्री इज रटिंग बस आता छेद समान केला तर तुम्ही फोर पाय बाय थ्रीला येऊन पोचता मायनस कॉस ऑफ पाय बाय थ्री म्हणजेच मायनस वन बाय टू असणार कॉस ऑफ पाय बाय थ्रीची व्हॅल्यू वन बाय टू मायनसचा मायनस कॉस ऑफ फोर पाय बाय थ्री इज इक्वल्स टू मायनस वन बाय टू हे इक्वेशन आणि हे इक्वेशन बघा बरं दोघांची राईट हँड साईड मायनस वन बाय टू आहे सो कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ फोर पाय बाय थ्री म्हणजेच काय थिटा इज इक्वल्स टू फोर पाय बाय थ्री मग प्रिंसिपल प्रिन्सिपल सोल्युशन आहे का टू पायपेक्षा लहान आहे जीरो पेक्षा है? आहे आणि झिरोपेक्षा मोठा आहे आहे so, सो ह्याला मी काय म्हणू शकतो हे पण प्रिन्सिपल सोल्युशन आहे सो मी लास्टला लाईन काय लिहिणार टू पाय बाय थ्री अँड फोर पाय बाय थ्री आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स ठीक आहे आता ह्याच्यामध्ये ह्या पाय बाय थ्रीचा उप इथं कुठं तुम्हाला वास्तव दिसणार नाही पॉझिटिव्ह असतील तरच तुम्हाला हे छोट्या छोट्या व्हॅल्यू उपयोगाला येतील जर निगेटिव्ह असेल तर ह्यांचा फक्त तुम्ही वापर करून घेऊन दोन व्हॅल्यू काढायचे दोन सोल्युशन काढायचे ठीक आहे आय होप हे समजलं असेल थँक्यू फॉर लिसनिंग,